सहर्ष स्वागत, मी नीलम दिवे। आता पाहूयात आपण पुणे जिल्ह्यातील ठळक घडामोडी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राखी पौर्णिमा साधेपणाने साजरी। कोरोनामुळे बहीण भावाच्या अतूट प्रेमाचे नाते जपणारी राखी पौर्णिमा साधेपणाने साजरी करण्यात आली। दरवर्षी श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला बहीण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक व पवित्र नाते जपणारी राखी पौर्णिमा मोठ्या उत्साहात व थाटामाटात आणि आनंदाने साजरी केली जाते। परंतु यावर्षी मात्र कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील मानेगाव परिसरातील गावांमध्ये घरोघरी अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली। भारतीय संस्कृतीत बहीण भावांचे नाते अधिक दृढ करण्यासाठी राखी पौर्णिमा व दिवाळीची भाऊबीज हे दोन सण खूपच महत्त्वाचे आहेत। या दोन्ही सणाला लाडकी बहीण आपल्या भावाकडे आवर्जून जाते आणि आपल्या लाडक्या भाऊराळ्याला ओवाळणी करते। राखी पौर्णिमेच्या दिवशी दोघांच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक म्हणून भावाच्या हातात राखी बांधून दीर्घायुष्य लाभावे म्हणून देवाकडे प्रार्थना करते व भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो। ही परंपरा अनेक वर्षापासून आपल्या संस्कृतीत टिकून आहे। या सणाच्या निमित्ताने दरवर्षी घरोघरी आनंदाचे वातावरण निर्माण होते, परंतु यावर्षी मात्र कोरोनामुळे घरोघरी एक प्रकारची अनामिक भीती व्यक्त केली जात असून प्रत्येकजण देवाला साकडे घालत आहे की हे कोरोनाचे भयंकर संकट त्वरित दूर हो आणि पूर्वीप्रमाणे आनंदी व भयमुक्त जीवन सर्वांना जगायला मिळो। दरवर्षी श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला बहीण भावाच्या अतूट प्रेमाचे नाते जपणारी राखी पौर्णिमा मोठ्या आनंदात व उत्साहात घरोघरी साजरी केली जाते। परंतु यावर्षी मात्र कोरोनाच्या भयंकर संकटामुळे हा सण अत्यंत साधेपणाने साजरा केला। या सणासाठी विशेष खरेदी करायला आम्ही दुकानातही गेलो नाही। लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबला भेट द्या। तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला